पुण्यात बालेवाडी इथल्या श्री छत्रपती क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या राष्ट्रीय दिव्यांग नेमबाजी स्पर्धेचा काल समारोप झाला या स्पर्धेत सोळा सुवर्ण पदकांसह एकूण चौतीस पदकं पटकावत राजस्थानचा संघ स्थानी राहिला बारा नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत एकवीस राज्यातल्या चोवीस संघांसह दोनशे सत्त्याण्णव खेळाडू सहभागी सा झाले होते यात सेना दल सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संघाचाही समावेश होता पॅरिस पॅरालम्पिक विजेती मोना अग्रवाल हिनं सर्वाधिक पदकं पटकावली तिच्या पाठोपाठ अवनी लेकरानं पद पदकं जिंकली पदकांसह या स्पर्धेत अनेक नेमबाजांनी राष्ट्रीय विक्रम देखील केले आहेत महाराष्ट्रातून केविन केंगलेकर यांना सुवर्ण पदक पटकावलं तर स्वरूप उन्हाळकरनं एक रौप्य आणि एक कांस्य अशा पदकांची कमाई केली आहे